करते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं. आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहीत नाही किंवा उद्योजना माहीत नसावं. ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही? ते दिल्लीच्या अब्दुल शहा अब्दालीचे लोक होते. अब्दुल शहा अहमद शहा अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती. मी कालही स्पष्ट केलेलं आहे, बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं, सुपाऱ्या फेकल्या, अन्न काय फेकलं. त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही. स्थानिक लेवलला मराठा आंदोलक अनेक पक्षातले एकत्र आले आणि त्याने निषेध व्यक्त केला असेल, पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का, संबंध आहे का, तर अजिबात नाही. पण काल जर ती काय कोण म्हणते ऍक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचलात. जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असतो. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका. तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील वाट पाहतात, तुमची मुलंबाळं वाट पाहतात, तुमची पत्नी वाट पाहते. तेव्हा ह्या स्तरावर जर तुम्ही येणार असाल, कोणी येत असेल, अहमद शहा अब्दाली सुपाऱ्या देऊन मजा बघतोय दिल्लीमध्ये. अहमद शहा अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शहा अब्दालींनी 2-3 नेत्यांना मोठी सुपारी दिली आहे. ते प्रमुख नेते आहेत आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात हे आपण काल पाहिलं, पण काही फरक पडत नाही. काल कार्यक्रम भगवा सप्ताहाचा उत्तम झाला. उद्धवजींनी जोरदार आपलं वक्तव्य केलं, भाषण केलं, आम्ही सगळे बोललो. ठाण्यातलं वातावरण बदलत आहे, विधानसभेच्या दृष्टीने आमची पावलं पडत आहेत. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दुष्ट लावण्यासाठी असे प्रकार अहमद शहा अब्दालीची सुपारी घेतलेले लोक करणार हे आम्ही गृहीत धरतो. मी कोणत्या पक्षाचं नाव का घेत नाही, कारण हे जे सगळं चाललं आहे हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शहा अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चालले.